नमस्कार विद्यार्थी मित्र हो, झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आता आपण बघूया अंतराच्या सूत्रावर आधारित असणार एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण. उदाहरण काय आहे ते पहिल्यांदा समजून घेऊया. तर बघा, ए वजा तीन चार, बी वजा पाच शून्य आणि सी तीन शून्य हे त्रिकोण एबीसीचे शिरोबिंदू आहेत. तर त्रिकोण एबीसीच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा. बघा, गणित खूप सोपं आहे, आपल्याला समजायला हवं त्याची संकल्पना एकच, परिकेंद्र म्हणजे काय. तर मित्रो, आपल्याला माहित आहे की त्रिकोण म्हटलं की त्याला तीन बिंदू आले शिरोबिंदू, तर त्या तिन्ही शिरोबिंदू मधून जाणारं वर्तुळ म्हणजे कुठलं, परिवर्तुळ. आणि त्याच्याच बरोबर आपण आणखी एक प्रकारचं वर्तुळ बघितलंय, तर जे तिन्ही बाजूंच्या म्हणजे त्रिकोणाच्या आतमध्ये असतं त्याला म्हणायचं अंतरवर्तुळ. तर आता आपल्याला परिवर्तुळाचा केंद्र जो त्रिकोणाच्या आतमध्ये असतो तर त्याचा आपल्याला काय करायचं सांगा, निर्देश काढायचे आहेत. आता गणित हे नुसतं असं भाषिक आपण बघितलं, तर आकृती बघूया. बघा, समोर एक आकृती आहे, तर पी केंद्र असणारा, तर पी ए बी हे त्याचे काय निर्देश, कारण आपल्याला हे पी ए बी काढायचे आहेत, बरोबर. तर हे जे केंद्र असणारं वर्तुळ आहे, तर हे काय सांगा, तर हे बघा त्रिकोण दिसतोय का, ए बी सी. तर ह्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदू मधून गेलंय, त्यामुळं त्रिकोण एबीसी साठी हे काय झालं सांगा, परिवर्तुळ झालं. आता आपल्याला ह्या पी चे निर्देशक काढायचे आहेत. मग मित्रो, प्रश्न असा आहे की इथं अंतराचं सूत्र वापरायचं कसं. तर त्यासाठी आपल्याला एक नियम माहित आहे किंवा आपल्याला एक बाब माहित आहे की वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात. अगदी बरोबर आहे, एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या ह्या एकरूप असतात. आणि यानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला बघा, बी पी ए पी आणि सी पी ही अंतर कशी मिळणार आहेत, एकसारखी मिळणार आहेत, बरोबर. आणि जर ही अंतर एकसारखी असतील तर याच्यापासून आपल्याला एकूण बघा तीन काय मिळणार आहे सांगा, सूत्र मिळणार आहेत किंवा तीन समीकरणे मिळणार आहेत. ती समीकरणं आपण पुढे सोडवणार आहे आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे. उत्तर कसं काढायचं ते नंतर बघूया, पण वापरायचं अंतराचं सूत्र कुठं हे तुम्हाला कळालं का. चला मग आता आपण सुरुवात करूया. बघा, बघा आपण काय समजलो सर्वप्रथम, तर समजा पी ए बी हे त्रिकोण एबीसीचे कोण आहे, परिकेंद्र आहे. आणि जर असं असेल तर म्हणून काय येणार सांगा, पी ए बरोबर पी बी बरोबर पी सी. याच कारण वर्तुळाच्या काय सांगा, त्रिज्या लक्षात येत आहे. तर पी ए बरोबर पी बी बरोबर पी सी असेल आणि म्हणूनच काय असणार सांगा, पी ए चा वर्ग हा पी बी च्या वर्ग इतका आणि तोच पी सी च्या वर्ग इतका असणार. ह्याला मी क्रमांक एक देतो. लक्षात आलं, म्हणजे सर्वप्रथम आपली जी पहिली पायरी होती की आपण अंतराचं सूत्र कुठं वापरणार आहे ते तुम्हाला कळालंय. आता आपलं काम आहे की पी ए पी बी आणि पी सी ही अंतर काढायची. तर सर्वप्रथम आपण काय करूया, तर इथे तुम्हाला बघा पी ए बरोबर पी ए वर्ग बरोबर पी बी वर्ग दिसत आहे आणि तेच पी सी वर्गाबरोबर आहे. तर सर्वप्रथम आपण ह्या दोन दोघांचा विचार करूया, पी ए वर्ग बरोबर पी बी वर्ग. बघा, म्हणून काय घेऊया आपण, पी ए चा वर्ग बरोबर पी बी चा वर्ग आपण काय करूया ध्यानात घेऊया. आता सर्वप्रथम पी ए चा अंतर काढूया. आता पी ए चा अंतर काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय करतो आपण, बरोबर आहे, अंतराचं सूत्र कसं वापरतो, तर कंसात वर्गे वर्गमुळात काय असतं, एक्स निर्देशकांमधील फरकाचा वर्ग वजा सॉरी अधिक वाय निर्देशकांमधील फरकांचा वर्ग. बघा, इथं आता आपल्याला पी ए काढायला लागणार अंतर. तर पी ए चा अंतर काढण्यासाठी सूत्र कोणतं वापरणार आहे आपण, अंतराचं सूत्र. काय सूत्र आहे बरं, बरोबर ओळखलं तुम्ही, तर एक्स वर्गमुळामध्ये एक्स निर्देशकामधील फरकाचा वर्ग अधिक वाय निर्देशकामधील फरकाचा वर्ग. त्यानुसार आपण पी ए चा अंतर काढूया. बघा, हा पी चा एक्स निर्देशक कोण आहे, सर्वप्रथम पी ए चा वर्ग आहे त्यामुळे मी एक कंस टाकतो इथं, नंतर वर्गमुळात. हा आता पी ए, बघा आता इथं वजा तीन आणि ए आहे. आता ए वजा दिलाय का, नाही, त्यामुळे आता आपण काय समजूया, ए मोठा आहे, सो ए वजा तीन येणार. काय येणार, ए वजा वजा तीन आणि पुन्हा याचा काय येणार सांगा, वर्ग लक्षात येत आहे का, अधिक हा दुसऱ्या कंसात काय येणार सांगा, चौकटी कंसात टाकतो मी. बघा, तर बी वजा वजा चार काय येणार, बी वजा वजा चार आणि पुन्हा ह्या कंसाचा वर्ग आणि परत ह्या सगळ्या कंसाचा वर्ग. लक्षात आलं काय केलं आहे, बघा पी ए चा वर्ग आपल्याला करायचा होता, मग पी ए चा अंतर आपण हे बघा आतमध्ये लिहिलंय आणि त्याचा वर्ग. अंतर कसं लिहिलं, तर एक्स निर्देशकामधील फरक त्याचा वर्ग अधिक वाय निर्देशकामधील सॉरी वाय निर्देशकामधील फरकाचा वर्ग.
कुना इत का सांगितलं पीबी, आता पीबी कुठं आहे हे इकडे बरोबर। सो त्याच्यासाठी आपण सूत्र लिहूया बघा आता। तर पहिल्यांदा कंसात लिहितो बघा, कंसात वर्गमुळात काय येणार बघा सर्वप्रथम, तर हाँ ए वजा वजा पाच काय येणार, ए वजा वजा पाच या कंसाचा वर्ग, कारण एक्स निर्देशक बघा ए आणि वजा पाच आहेत, आणि अधिक हा बी वजा शून्यचा वर्ग, बी वजा शून्य कंसाचा वर्ग, आणि पुन्हा ह्या कंसाचा वर्ग कारण पीबीचा देखील वर्ग आहे। इथं काय होईल तर हा वर्ग आणि हे वर्गमूळ एकमेकाला जाईल, का जाईल कारण वर्गमूळाचा वर्ग घेणं म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग एकमेकाला गेल्यासारखंच आहे, त्यामुळे काय उरणार बघा आपल्याला सरते शेवटी, तर ए वजा वजा तीन म्हणजे ए अधिक तीन कंसाचा वर्ग अधिक बी अधिक चार कंसाचा वर्ग बरोबर। इथे काय होईल ए अधिक पाच कंसाचा वर्ग अधिक बीचा वर्ग, लक्षात आलं। आता हे अधिक कसं झालं बघा, वजा वजा अधिक, इथे देखील वजा वजा अधिक, वजा वजा पुन्हा अधिक, आणि हे आहे असं बी वर्ग। आता फक्त आपलं काम आहे याला सोपरूप द्यायचं, सोपरूप दिल्यानंतर आपल्याला काय मिळतं ते आता आपण बघूया। आणि नंबर बघा तर इथं 25 होतं बरोबर, तर हे 16 इकडे गेल्यानंतर वजा होईल, हे 9 इकडे गेल्यानंतर वजा होईल। पुन्हा 6a वजा 10a, मोठ्या संख्येतून लहान, सॉरी लहान संख्येतून मोठ्या संख्या वजा करायच्या आहे, त्यावेळी आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, त्यामुळे 6 वजा 10 वजा 4a अधिक 8b बरोबर काय येणार सांगा, 25 वजा 16 9 वजा 9, आणि शेवटी काय आपल्याला मिळालं वजा 4a अधिक 8b बरोबर 0, हे आपल्याला काय मिळालं एक समीकरण मिळालं, कधी पीए वर्ग बरोबर पीबी वर्ग केल्यानंतर। आता पुढची पायरी पीबी वर्ग बरोबर पीसी वर्ग करायचं आणि काय मिळते बघायचं, चला आता आपण ते समजूया। बघा बघा पीए वर्ग बरोबर पीसी वर्ग जर आपण घेतलं तर आपल्याला पहिल्यांदा कुणाचं सांगा, सॉरी पीए नाही पीबी वर्ग, तर पीबीचं अंतर पाहिजेत, पीबी वर्गाचं अंतर आपल्याकडे इथं ऑलरेडी काढलेलं आहे, बघा आपण सरळच लिहूया ते। आता आपल्याला फक्त कुणाचं अंतर काढायचं आहे, तर पीसीचं काढायचं, तर पीसीचं अंतर काढण्यासाठी बघा पी आणि सी इथंच आहे, त्याच्यामुळे आपण सरळ सरळ काय करूया अंतराचं सूत्र वापरूया। बघा काय मिळतं, मी पहिला कंस टाकतो आणि वर्गमूळ सांगा, ए वजा 3 होणार बरोबर, ए वजा 3 कंसाचा वर्ग अधिक बी वजा 0 कंसाचा वर्ग, बी वजा 0 कंसाचा वर्ग, आणि पुन्हा ह्या सगळ्याचा वर्ग चौकटी नाही सॉरी, बघा इथं देखील वर्ग आणि इथे देखील वर्ग, कळालं पीसीचा अंतर कसं काढला, सोपं आहे, एक्स निर्देशकात मधील फरक आणि वाय निर्देशकामधील फरक, मग ए वजा 3 आणि बी वजा 0 असं आपण केलं। आता याला पुन्हा सोपं रूप देऊया, बघा काय मिळतं, पहिल्यांदा ह्या वर्ग वर्गमुळाला हा वर्ग गेला, या वर्गमुळाला हा वर्ग गेला, शेवटी उरलं काय बघा, बघा काय उरलं ए अधिक 5 कारण का वजा वजा अधिक, पुन्हा बी वर्ग बी वजा 0 बी वर्ग, ए वजा 3 कंसाचा वर्ग आणि बी वजा 0 म्हणजे बीचा वर्ग। आता परत याला आपण काय देऊया सुपरूप देऊया आणि आपल्याला काय मिळतं ते बघूया। बघा बघा सुपरूप दिल्यानंतर आपल्याला काय मिळालं ए अधिक 5 कंसाचा वर्ग, मी तुम्हाला इथं सांगितलंय। आता पुन्हा बी वर्ग आहे असं, आता ए वजा 3 कंसाचा वर्ग म्हटलं की ए चा वर्ग वजा 6 आहे, कारण इथं वजा म्हटल्यावर ते काय आलं वजा 6 आहे अधिक 9 अधिक बी वर्ग, पुन्हा हा ए वर्ग इकडे होता ए वर्ग इकडे होता, दोन बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला होते एकमेकाला जातील कारण शर्ती शेवटी 0 होणार आहे, पुन्हा तसंच बी वर्ग आणि बी वर्ग जाईल। मग मी काय केलं जी सजात जी उरलेली पद होती ती मी खाली लिहिली, बघा 10a अधिक 25 बरोबर वजा 6a अधिक 9, हे वजा चिन्ह महत्वाचं आहे त्या गणितामध्ये फसवणारं चिन्ह हेच आहे कारण वजा सकट आपल्याला घ्यायला लागेल। पुन्हा ए चं पद मी एक बाजूला आणलं सगळे क्रमांक एक बाजूला नेले, 6चं पक्षांतर केलं अधिक 6 झालं, 25चं वजा 25 झालं, 10 अधिक 6 16a आणि 9 वजा 25 वजा 16, आणि शेवटी काय केलं 16 ने भागल्यानंतर आपल्याला ए बरोबर किती मिळालं वजा 1 मिळालं। आता मिळालेली ही किंमत काय करायची फक्त आपल्याला कुठे गेलं समीकरण हे बघा समीकरण 2 मध्ये ठेवायचं आहे, ठेवूया आपण। बघा समीकरण 3 ची जी किंमत आहे ती आपण 2 मध्ये ठेवूया, आपल्याला काय मिळतं बघा, म्हणून वजा 4a म्हणजे काय येणार वजा 4 गुणिले वजा 1 अधिक 8b बरोबर 0,
उनका मिळणार 4 एके 4 अधिक 8 बी बरोबर 0, उनका येणार 8 बी बरोबर 4 आणि म्हणून काय येणार सांगा वजा 4 आणि म्हणून काय येणार बी बरोबर वजा 4 छेद 8 आणि म्हणून सत्यशेवटी आपल्याला बी बरोबर किती मिळणार वजा 1 छेद 2। बघा लक्षात येत आहे, इथे बघा काय केलं 4 एके 4 आता वजा गुणले वजा अधिक झालं, पुन्हा 8 बी आहे असं 0 0, 4 चं पक्षांतर केलं वजा 4 झालं, हा पुन्हा 8 चं पक्षांतर केलं ते भागिले 8 झालं आणि सोपं रूप दिल्यानंतर आपल्याला काय मिळालं वजा 1 छेद 2 आणि म्हणून आपण शेवटी उत्तर काय लिहिणार म्हणून परिकेंद्राचे निर्देशक लिहूया। बघा त्रिकोण एबीसीच्या परिकेंद्राचे निर्देशक किती आले सांगा वजा 1 आणि वजा 1 छेद 2 असतील। लक्षात आलं तर मित्र उदाहरण खूप सोपं होतं, ओके फक्त समजून काय घ्यायचं होतं की परिकेंद्रासाठी आपण अंतराचं सूत्र कुठं वापरणार ते बघा इथं वापरलं आपण आणि फक्त यातली अंतर पुढे काढली आणि पुढची एक तशी ट्रिक कोणती आहे तर बघा पहिला हे दोन जे हे पी ए वर्ग आणि पी बी वर्ग यांच्यापासून एक समीकरण मिळवलं आणि पी बी वर्ग आणि पी सी वर्गापासून आपल्याला सरळ किंमतच मिळाली, ती किंमत आपण मिळालेल्या समीकरणामध्ये घातली आणि शेवटी आपलं उत्तर मिळालं। तर मित्रांनो हे एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आम्ही तुम्हाला इथे दिलंय, जर ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा, हे उदाहरण समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ वारंवार पहा आणि झोकासोबत शिकत राहा।